मृदेचे उपयोग अ वनस्पतींच्या संवर्धनासाठी वाढीसाठी मातीची मदत होते वनस्पतींना आधार आणि पोषण देऊन वनस्पतींची वाढ करण्यास मृदा मदत करते वारंवार एकच पीक घेण्याने मृदेची सुपिकता कमी होते जमीन नापीक होते किंवा उजाड होते अशा जमिनीमध्ये पीक चांगले येत नाही आलटून पालटून म्हणजे बदलून वेगवेगळी पिकं घेतली पाहिजेत त्यामुळे जमिनीची सुपिकता टिकेल आंतर पिकं घेता येतील म्हणजे एक पीक लावल्यानंतर शेजारी दुसरं पीक लावायचं असे एक पीक लावलं जातं बरेचदा वरच्या वाफ्यांमध्ये मुख्य पीक घेऊन त्यांच्या मधल्या खालच्या वाफ्यांमध्ये दुसरं पीक लावलं जातं एक मुळे कांदा लसूण मुळा बीट गाजर दोन फळे आणि फळभाज्या टोमॅटो काकडी भोपळी मिरची तांबडा भोपळा कलिंगड तीन पालेभाज्या पालक मेथी लाल माठ चवळी अंबाडी चाकवत चार डाळी व कडधान्य वाटाणे तूरडाळ मूगडाळ हरभरा डाळ मटकी मूग एक वर्ष पहिले दोन वर्ष दुसरे तीन वर्ष तिसरे चार वर्ष चौथे मृदेमुळे जलसंधारण होते मातीत पाणी जिरल्यामुळे आत गेल्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते आपण नेहमी ऐकतो जास्तीत जास्त झाडे जास्त जास्त लावा आणि पृथ्वी वाचवा आपण जास्त झाडं लावली पाहिजेत मृदा पाणी धरून ठेवते झाडांची मुळं मातीला धरून ठेवतात यामुळे जमिनीचा वरचा सुपीक थर वाहून जात नाही तसाच राहतो तसंच छोटे बंधारे आणि तलाव बांधल्याने पाणी साठवता येतं कारण मृदा पाणी धरून ठेवते या साठवलेल्या पाण्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते हे साठवलेलं पाणी पूर्ण वर्षभर वापरता येते या पद्धती वापरून भारतातील अनेक खेडी दुष्काळमुक्त करता येतील काही खेड्यांमध्ये विहिरी तलाव नद्या यातील पाणी लोकांना वर्षभर पुरत नाही काही ठिकाणं झाडं तोडल्यामुळे पावसाचं प्रमाणही कमी होतं त्यामुळेही पाणी पुरत नाही अशावेळी आपण आधीपासून काळजी घ्यायला हवी पावसाचं पाणी नीट साठवलं झाडं तोडली नाहीत पाणी जपून वापरलं तर गावं दुष्काळापासून दूर राहतील ब मृदेला आकार्यता असते मातीची भांडी मातीचे दिवे मूर्ती विटा या वस्तू कशापासून तयार करतात तुम्हाला ठाऊक आहे ह्या सगळ्या वस्तू मृदेपासून तयार करतात मृदेमध्ये पाणी मिसळतात कुंभार म्हणजे मातीची भांडी तयार करणारे लोक त्यांच्या चाकावर या ओल्या मातीला हवा तसा आकार देतात या वस्तू भाजल्या वाळवल्या की त्यांचा आकार तसाच राहतो मृदेच्या ह्या गुणधर्माला आकार्यता असं म्हणतात क कशा स्नानगृहातील फरशा प्रयोगशाळेतील उपकरणं इत्यादी वस्तू तयार करण्यासाठी काय वापरतात हे सगळे चीनी मृदेनी बनवले जातात हिला चीनी मृदा असं म्हणतात कारण ती चीनमध्ये आढळते जेव्हा ही मृदा तापवतात तेव्हा तिला झळाळी किंवा चमक येते आणि ती कठीण किंवा टणक कडक होते म्हणून आपण ही मृदा कपबशा तयार करण्यासाठी वापरतो चीनी मृदेला केओलिन असेही म्हणतात गणपतीची मूर्ती पर्यावरणपूरक करता येते उदाहरणार्थ कागद मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर त्याचा पर्यावरणाला त्रास होणार नाही पर्यावरण चांगलं टिकून राहील असं असणं म्हणजेच पर्यावरणपूरक असणं पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती तयार करण्यासाठी तुम्ही कोणती मृदा वापराल गणपतीच्या मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणजे कॅल्शियम सल्फेट या रसायनाने तयार करतात ह्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत त्यामुळे त्या, त्या पर्यावरणपूरक नाही आपण आपल्या पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन केलं पाहिजे पर्यावरण टिकवलं पाहिजे प्रदूषण कमी केलं पाहिजे घरी आणि ऑफिसमध्ये झाडं लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कुंड्या कोणत्या मृदेपासून तयार करतात त्यासाठी वापरलेल्या मातीचा किंवा मृदेचा रंग लाल असतो तिला टेराकोटा मृदा असं म्हणतात सौंदर्य प्रसाधनात विशेषतः चेहऱ्याला लावण्यासाठी मुलतानी मृदा वापरतात ती अतिशय मऊ असते महाराष्ट्रामध्ये लिची उगवत नाहीत का ते सांगू शकता का सफरचंद हिमालयात उगवतात कारण विशिष्ट पिकाला विशिष्ट प्रकारची जमीन आणि हवामान लागते तरच त्याचं उत्पादन जास्त येऊ शकते मृदेत कोणकोणते घटक आहेत याची माहिती होण्यासाठी मृदेचे परीक्षण मृदेची तपासणी करून घेता येते मृदेचे परीक्षण केल्यामुळे त्या मृदेत कोणत्या घटकांची कमतरता आहे म्हणजेच कोणते घटक कमी प्रमाणात आहेत ते समजू शकते ती कमतरता कमी करण्यासाठी कोणते घटक बाहेरून मृदेत मिसळावे लागतील हेही समजते त्यामुळे मृदेची सुपिकता वाढवता येते काही कारणांमुळे मृदेची सुपिकता कमी होते याची कारणं पाहूया मृदेची सुपिकता कमी होण्याची कारणं एक प्रत्येक पदार्थाचा सा सामू म्हणजेच सा, पीएच ठरलेला असतो पीएच म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजन म्हणजेच हायड्रोजनच्या रेणूंची ताकद होय ज्यांच्यामुळे पदार्थ अमलधर्मी उदासीन किंवा अल्कधर्मी बनतो पाण्याचा सा सामू सात असतो म्हणूनच पाणी उदासीन असतं सातपेक्षा कमी सामू असणारे पदार्थ आमलधर्मीय आमलाचे गुणधर्म असणारे असतात सातपेक्षा जास्त सामू असणारे पदार्थ अल्कधर्मीय असतात मृदेचा सामू साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असेल तर ती मृदा सुपीक आहे हे समजतं सहापेक्षा कमी सामू मृदेला आमलयुक्त करतो सहापेक्षा जास्त सामू मृदेला अल्कयुक्त करतो अशी मृदा नापीक होते तिची सुपीकता कमी होते दोन सेंद्रिय पदार्थांमुळे मृदेतील पोषक तत्वे मृदेत परत मिसळली जातात सेंद्रिय पदार्थांचे से प्रमाण कमी झाल्यास मृदा नापीक होते तीन जेव्हा पाणी खूप कमी किंवा खूप जास्त होते तेव्हा शेतकरी पीक घेऊ शकत नाही कमी पाण्यामुळे झाडे किंवा पिके सुकून वाळून जातात तर जास्त पाण्याने झाडे किंवा पिके मरतात त्यामुळे झाडे किंवा पिकांच्या वाढीसाठी जमिनीतील पाण्याचा नीट किंवा योग्य निचरा होणं आवश्यक असते चार जमिनीतील एकाच प्रकारचं पोषक तत्व वारंवार वापरलं गेल्याने जमिनीची सुपिकता कमी होते त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊन उत्पादन घटण्यास कमी होण्यास सुरुवात होते त्यामुळे विविध पिके घेणं अधिक योग्य आहे उदाहरणार्थ गव्हाच्या पिकानं घेतलेली पोषक द्रव्य द्विदल पिकांमुळे जमिनीला परत मिळतात म्हणून गव्हाचं पीक घेतल्यानंतर द्विदल म्हणजे मूग मटकी यांसारखी पिकं घ्यावीत जड किंवा क्षारयुक्त किंवा खाऱ्या पाण्याचा सतत वापर रासायनिक खत आणि कीटकनाशक यांचा अधिक वापर यामुळे मृदेचा पोत बिघडतो आणि जमीन नापीक किंवा उजाड होते म्हणजे जमीन पेरण्यायोग्य राहत नाही पाच डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करतात सारांश मृदेमुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते वनस्पतींचे संवर्धन होते मृदेला आकार्यता असते चिनी मृदा टेराकोटा मृदा मुलतानी मृदा यांचे उपयोग वेग वेगवेगळे आहेत मृदेचा सामू कमी किंवा जास्त झाल्यामुळे मृदेची सुपीकता कमी होते सेंद्रिय पदार्थांचे से प्रमाण कमी झाल्यास मृदा नापीक होते क्षारयुक्त पाणी रासायनिक खते कीटकनाशके यामुळे मृदेचा पोत बिघडतो जागतिक मृदा दिन दरवर्षी पाच डिसेंबरला साजरा करतात पारिभाषिक शब्द मृदा खनिज मशागत अन्न अन्नसाखळी सेंद्रिय असेंद्रिय आंतरपीक जलसंधारण आकार्यता चिनी मृदा मुलतानी मृदा टेराकोटा मृदा सामू, आम्लधर्मीय अल्कधर्मीय सुपीक नापीक